ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाला मुंबई आणि महाराष्ट्रात समर्थन मिळत आहे, आमचे जे कोणी विरोधक असतील त्यांना धडकी भरणारच आहे. आमच्याकरता निवडणुका येतात जातात, निवडणुका महत्वाच्या नाही, जनता महत्वाची आहे. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत, त्यामुळे जनतेच्या करता संघर्ष करायचा. आणि माननीय मोदी साहेबांनी देशातलं एक सर्वसमावेशक मंत्रिमंडळ तयार केलं आहे, त्या मंत्रिमंडळातले नवीन मंत्री जनतेचा आशीर्वाद घेण्याकरता आणि जनतेशी संवाद करण्याकरता निघाले आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून ही जनआशीर्वाद यात्रा आहे, मुंबईमध्ये नारायण रावजी राणे यांच्या नेतृत्वात आम्ही काढली.